छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणानं पावन झालेला रायगड जिल्हा त्या जिल्ह्यातल्या या पनवेलच्या मातीमध्ये पहिलं वहिलं राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन तुमच्या सगळ्या रसिकांच्या उपस्थितीमध्ये जे घडत आहे त्या घडण्याला कारणीभूत असलेला या मातीतला एक सुपुत्र पत्रकार कवी झुंजार नेता अतिशय सुंदर असा फरडा वक्ता असलेला कांतीलाल कडू त्याने हा संमेलनाचा जो थाट घातलेला आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपाद सबनीस सबनीस सर माझे परमस्नेही मित्र पानिपतकार विश्वास पाटील ज्यांच्या ज्यांना मी रसिकराज म्हणतो पुण्याला निळू फुले राजदत्त आणि उल्हासदादा पवार यांनी आमच्या कविता रात्रभर ऐकलेल्या आहेत एवढी जिवंत रसिकता असणारे आमच्या पाठीवर आशीर्वाद ठेवणारे उल्हासदादा पवार आणि एवढा तरुण तहसीलदार विजय तळेकर मी तहसीलदार खूप पाहिले तह करतात आणि सील करतात पण हा एवढा तरुण तहसीलदार पनवेलला लागलेला आहे त्यामुळे त्याला पनवेल डन असं म्हणायला हरकत नाही असा विजय तळेकर काय आहे की मी मराठी भाषेमध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो हे मी माझं भाग्य समजतो. आज सकाळी ज्यावेळी दिंडीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग ऐकत होतो आणि ठोकार रुक्मायचा गजर ज्यावेळी झाला त्यावेळी अंगात शहारा येणार नाही तो महाराष्ट्रीयच नाही. त्या मराठीच्या रक्ताचे रोमांच उगवणारी दिंडी आज पनवेलच्या त्या वाचनालयातून इथं आली आणि या काळामध्ये जो दहशतीचा काळ आहे जो मीडियाने निर्माण केलेला भीतीचा काळ आहे त्यामध्ये लोकांना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवून त्यांच्या डिस्टन्स जेवढं जास्त होईल अशा पर्वामध्ये सगळ्यांना एकत्र रसिकतेला बांधणं हे पनवेलकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि ही गंमत जी अशी आहे की ही साहित्याची गंगा म्हणजे काय आहे तुमच्या असं लक्षात येईल संस्कृतीच्या नदीचे दोन काठ असतात एका काठाला अवस्था म्हणतात आणि एका काठाला व्यवस्था म्हणतात. व्यवस्था म्हणजे शासन आणि अवस्था म्हणजे जनता. या जनतेला वाचा असते पण व्यवस्थेला कान नसतात आणि अशा वेळी जनतेचा जो आवाज आहे त्यांच्या हृदयातलं जे मनोगत आहे ते शासन बहिरे शासनाला कळावं यासाठी बदला प्रवाह म्हणजे साहित्य असत. आणि हे जे पाणी आहे हे पाणी जास्तीत जास्त शुद्ध ठेवणं हे जास्तीत जास्त निकोप ठेवणं हे रसिकांच्या हातात असत. आणि म्हणून वाचे बरवे कवित्व कवित्व बरवे रसिकत्व रसकत्व परतत्व स्पर्शे जाणू अशी आमची माऊली सांगू ती माझी मराठी भाषा अभिजात नाही असं म्हणणारे दळभद्री मराठी साहित्यिक जेव्हा मी पाहतो त्यावेळी मला फार मोठा इथे कळ निघते. अहो ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर ज्या भाषेत तुकोबा आले ज्या भाषेमध्ये केशवसुतांनी समृद्धी दिली ज्यामध्ये कुसुमाग्रज आहेत ती भाषा अभिजात नाही असं मराठी माणसं ज्यावेळी म्हणतात आणि भीतीकरांकडे भीकेचा कटोरा घेऊन जातात त्यावेळी इथल्या या साहित्यिकांना लाज वाटायला पाहिजे असं मला वाटत. माझी आई अभिजात आहे की नाही हा शेजारी कोण सांगणार. माझी आई अभिजातच आहे माझी मराठी अभिजातच आहे हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची थोर किंबहुना चराचरा आपणच झाला असं ज्ञानेश्वर म्हणाले मराठी भाषा अभिजात नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाचे माथा अणू काठी म्हणणारे
तुकोबांची मराठी अभिजात नाही. सर्वांबगा सर्वेश्वरा शिव सुंदरा गंगाधरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा असे म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांची भाषा अभिजात नाही. जेथे जातो तेथे मी माझी भावंडे आहेत. सर्वत्र पुन्हा माझ्या घरच्या मजला दिसतायत असे केशवसुत म्हणणारे त्यांची मराठी भाषा अभिजात नाही हे दिल्लीकर सांगणारे कोण. त्यामुळे आपण मराठी माणसाने आपण मगाशी ऐकलं महाराष्ट्र गीतामध्ये राजा बडेंनी लिहिलेल्या या गाण्यामध्ये शाहीर साबळ्यांच्या आवाजामध्ये दिल्लीच्याही रक्त रागितो महाराष्ट्र माझा तोच महाराष्ट्र आज भिकेची कटोरी घेऊन 300 कोटीसाठी त्या माणसांच्या हातात उभा राहतो की आमची भाषा अभिजात करा. वाईट वाटलं पाहिजे अशा बऱ्याच संस्था महाराष्ट्रात आहेत. कोमात गेलेला साप पण तेच करतोय कटोरा घेऊन चाललेले आहेत. मुलांना शाळेतल्या पत्र पाठवून चाललंय. महामहिमन आदरणीय राष्ट्रपती यांना मराठी भाषा कळतात आणि त्यांना पत्र पाठवतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे अशा प्रकारची संमेलन अशा प्रकारचं साहित्य ज्यावेळी तुमच्या मनातून असं वर येत ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परी आवरे ना असं तुकाराम महाराज सांगतात. त्या माझ्या मराठी भाषेचा अभिमान जिवंत राहण्यासाठी या रायगड जिल्ह्यामध्ये या सुपुत्राने आज प्रत्यक्ष सरस्वती व्यासपीठावर तुमच्या याची द्रोही याची देवळा दर्शन घ्यावी म्हणून हा सोहळा केलेला आहे. आणि म्हणून शेवटची गोष्ट सांगतो. फार आपल्या दिड्डीला उशीर झाला सगळ्याला उशीर झालाय आणि कुठलाही कार्यक्रम एक एक तास पुढे जातो नेहमीप्रमाणे. एक फक्त शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. मी गोष्टी मार सांगतो कारण त्या गोष्टीचं तात्पर्य प्रत्येक जण मनामध्ये वेगवेगळे घेतो. आज ही स्थिती आलेली आहे. कुठली स्थिती आलेली आहे पूर्वीची एक गोष्ट तुम्हाला माहिती होती. कुठली गोष्ट एक कावळ्याला तहान लागते मग तो पाण्याच्या व्यवस्थेमध्ये संपूर्ण जंगल करतो मग त्याला अचानक एक रांजण दिसतो. हल्लीच्या मुलांना रांजण माहिती नसेल तामण तामण सुद्धा माहिती नाही. रांजण म्हणजे मोठ मोठ दिसत कावळ्याला बरं वाटत तो त्याच्यावर डोकावतो काय असत पाणी तळाशी याला व्यवस्था म्हणतात. मोठा रांजण आणि पाणी तळाशी तो आपला बघतोय वाकून. तो जुना कावळा होता त्यामुळे त्याने काय केलं कष्ट करावं म्हणून सगळे दगड गोळा केले आणि त्या रांजणामध्ये टाकले 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 मग रांजणाचं पाणी वर आलं आणि मग कावळा प्याला ताणेला शमला आणि उडून गेला. पुढची गोष्ट मी सांगतो. पुढची गोष्ट फार महत्वाची आहे. एक आधुनिक कावळा आधुनिक संस्कृतीतला होता तो संमेलनातून तयार झालेला होता तो शुद्ध साहित्यिक होता त्याच्या कलेला तो कुणाला घाबरत नव्हता असा एक आधुनिक कावळा त्यालाही तहान लागली. तो पण फिरत 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 गेला त्याला पण एक मोठा रांजण दिसला. त्या रांजणावर त्याने उभं असं डोकावलं बघतो तो पाणी तळाशी. दोन पिढे गेल्या तरी व्यवस्था तीच काही बदलत नाही. ह्याने विचार केला पूर्वीच्या कावळ्याचं जर आठवलं की हा दगड टाकत बसा हा अजूनच बघा तो म्हणाला मी नाही दगड बिगड टाकणार. त्याने काय केलं आजूबाजूला जे दगड होते त्यातला मोठा दगड घेतला आणि तो रांजण फोडून टाकला. पाणी ओठाशी पटकन आलं. अशा प्रकारचं व्यवस्थेचं रांजण फोडण्याची आज वेळ आलेली आहे. ती वेळ आपल्यावर आहे आपल्या समोर आहे. या व्यवस्थेचा जुलमी व्यवस्थेचा रांजण फोडणं हे एका माणसाने दगड हातात घेतलेलं आहे. आपण त्याच्या हाताला धोरण घेऊया.